मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उमदा कलाकार होऊन गेले, त्यामध्ये अनेकांनी आपल्या अभिनयाने आणि खास अशा शैलीने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना देखील मागे टाकले. त्या काळामध्ये बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षाही मराठी कलाकारांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी जास्त होती. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. 70 दशकातील अभिनेत्री पद्मा चव्हाण. वयाच्या 15-16 वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. कोल्हापूर येथे पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला. पद्मा चव्हाण यांना सुरुवातीपासूनच नृत्य आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील कॅप्टन होते. त्या काळातही त्यांनी मुलीला हवं ते करण्यासाठी परवानगी दिली, असे ते पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे आपल्या मुलीला म्हणजेच पद्माला कधीच कलाक्षेत्रापासून दूर राहण्यास सांगितले नाही. त्यावेळी पद्मा चव्हाण यांनी देखील चंदेरी पडद्याच्या ओढीने शिक्षणास रामराम ठोकला आणि रंगभूमीवर आपले नशीब आजमवण्यास सुरुवात केली. आकर्षित बांधा, अभिनय कला आणि सोबतच सुंदर असा चेहरा, त्यामुळे लगेचच त्यांना काम मिळाले. वयाच्या 15 वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांच्यासोबत आकाशगंगा या सिनेमातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. जवळपास त्यांनी 28 मराठी सिनेमांमध्ये कामं केली आहेत. तसेच त्यांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा कामं केली आहेत. अनेक नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली होती. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच 1996 त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तुम्ही पद्मा चव्हाण यांचे सिनेमे पाहिले आहेत का? त्यामधला तुम्हाला कोणता सिनेमा जास्त आवडला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा.